टाकण टाकलं ते तुम्ही स्वतः टाकलं? स्वतःच्या पैशाने आम्हाला घरात लग्न आहे डायरेक्टली, कारण का आमचं घरचं लग्न आहे गटरात जेवण देणार आम्ही, लग्न आहे गटरात जेवण देणार आम्ही, घरचं लग्न आहे गटरात जेवण देणार आम्ही। बरोबर। एक म्हातारी पण पडली त्याच्यात, तिचा पाय तुटला। बसला काकी इथे राहतात? मी 30-35 वर्ष झाली। 35 वर्षात काय बदल झाला ते मला सांग। 35 वर्षात काय बदल झाला नाही, पण मारामारी जास्त झाली। विकास आघाडीचे जितेंद्र ठाकूर असं म्हणतात की आम्ही विकास केला, काय उत्तर द्याल? उत्तर तर जनतेने दिलं ना, काय विकास केलेला आहे हा विकास? गेली कम से कम 30-35 वर्षापासून गटातूनच पाणी भरत आहे। तुम्ही आदिवासी? आदिवासी। तुमचा विकास झालाय का? नाही बाबा। विकास झाला ना तुमचा? टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर। पालघर लोकसभा निवडणूक सुरू आहे, सर्वच पक्ष दावे प्रतिदावी करतात। आपण जर पाहिलं तर खास करून बहुजन विकास आघाडी या ठिकाणी विकास केल्याचा दावा करते। आज मी आपल्याला दाखवणार आहे की बहुजन विकास आघाडीने विकास कसा केलेला आहे। या ठिकाणी हे नळाचे कनेक्शन आहेत, इथून हे लोक पिण्याचं पाणी भरतात। अक्षरशः खाली गटार आहे, घाणेरडा संडासचं पाणी आहे, सांड पाणी आहे, आणि याच्यामध्येच तोटी लावून ही लोक पाणी भरतात। हाच का तुमचा विकास? जाणून घेऊया आपल्या सोबत या ठिकाणची जनता आहे। काकी नाव सांगा तुमचं? त्रिवेणी आडबळ। इथेच राहता? किती वर्षापासून राहता? मला 14 वर्ष झाली। 14 वर्षात काय बदल झालाय? काहीच नाही, आम्ही गटारात पाणी भरतो अजूनपर्यंत। इकडचे लोक तर इकडचे नेते असं म्हणतात की आम्ही विकास केलाय, लोकांना लोकांचा विकास केलेला। विकास हा तुमच्या समोरच सगळा दिसतोय, ह्याला काय आम्ही स्वतःहून नाही केलेले, जे दिसतंय ते तुम्हाला सर्व समोरासमोर दिसतंय। आम्ही गटारातून आज 14 वर्ष मी पाणी भरते, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आम्हाला सुविधा। आता कधी गटारातून पाणी भरतो ते 4-4 दिवस पाणी पण येत नाही। तुमचे नगरसेवक वगैरे इकडचे नेते वगैरे बघायला येतात का? ते कधीच नाही, फक्त वोटिंग असेल तेव्हा येणार। तुमचे 100% मत त्यांना पाहिजे? त्यांना पाहिजेत, पण आम्हाला सुविधा म्हणून काहीच नाही, सुविधा म्हणून काहीच नाही। वोटिंगच्या दिवशी फक्त फेऱ्या मारणार, आम्हाला वोट द्या म्हणून, बाकी काही करत नाहीत। आपण जर पाहिलं तर जे लोक दावे करतात 100% कामाचा, त्यांचं 100% काम मी तुम्हाला दाखवलंय। ताई, हे जे आता तुम्ही ढाकण टाकलं ते तुम्ही स्वतः टाकलं? स्वतःच्या पैशाने आम्हाला घरात लग्न आहे म्हणून फर्जचं आता म्हणून का नाही काढलाय, नाही तर ओपनच ठेवणार। आमचे 5 दिवस झाले ना, म्हणजे नवरीकडचे येणार आहेत न्यायला, मग ते 5 दिवस झालं की आम्ही ओपन करणार डायरेक्टली, कारण का आमचं घरचं लग्न आहे गटरात जेवण देणार आम्ही। बरोबर। एक म्हातारी पण पडली त्याच्यात, तिचा पाय तुटला। अरे, किती वर्षापासून इथे राहता? खूप, आमचा जन्म आई वडील इकडचे आहेत। म्हणजे तुम्ही आदिवासी? आदिवासी। तुमचा विकास झालाय का? नाही बाबा। विकास झाला ना तुमचा? हे झालं, हे बघा, हे असं विचार करावंच लागेल, कारण की असं सुविधा नाही होत। आता तुमच्याकडे तुमचे हक्काचे उमेदवार पण आहेत ना? हक्काचे उमेदवार आमचे हाय ते करता, पण ते आले तर करणार जर नक्की, पण यायला पाहिजे ना, तर बाकी समस्या निघून जाता। आता जे उभे आहेत उभे त्याला करणार, ते करणार, तर आम्ही त्यांनाच आता मत देणार, त्यांनी आमचं सगळं करायला पाहिजे। ताई, तुम्ही किती वर्षापासून काकी इथे राहता? मी 30-35 वर्ष झाली। 35 वर्षात काय बदल झाला ते मला सांगा। 35 वर्षात काय बदल झाला नाही, पण मारामारी जास्त झाली। 35 वर्षात मारामारी भरपूर आहे, जास्त करून पाण्यावर मारामारी वगैरे, काय डोकं फुटलं ठेवलं असं झालं। पण आता साधारण थोडं पाणी मिळत, पण आता दिवस 10 दिवस पाणी। पण इकडचे आमदार असे म्हणतात की त्यांनी विकास केलेला आहे। अरे, विकास केला तर तुम्ही बघा ना, विकास केला तेव्हा आम्ही तुम्हाला बोलवायला जाणार, तेव्हा तुम्ही येणार। त्याचा काय फायदा तरी आहे का? तुम्ही सांगा, जर तुमच्या मनाने तुम्ही येत असाल, बघत असाल, तुम्ही आम्हाला सहकार्य करत, आम्ही तुम्हाला सहकार्य, तुम्ही आम्ही सांगणार तेव्हा तुम्ही बघायला येणार, त्याचा फायदा नाहीये। मग आता असेच दिवस जातात, असेच जाऊ दे। मग निवडणुकीत यावेळेला बदल
मी तर शक्यतो करून विचार केला नाही वोट द्यायचा म्हणून, अजूनपर्यंत दिलं नाही, काय करणार तर देणार नाहीतर नाही देणार। ऐकून घ्या, नेत्यांसाठी खूप मोठा विषय आहे, यांचा विकास करा आणि नंतरच मत मागा। यावेळेला आपल्या सोबत अपक्ष उमेदवार आहेत अमर कवळे, जाणून घ्या कारण ते स्वतः या ठिकाणी राहतात। अमरजी, सर्वात प्रथम तर आपल्याला अभिनंदन की आपण निवडणुकीला सामोरे जात आहेत। बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर असं म्हणतात की आम्ही विकास केलाय, काय उत्तर द्याल? उत्तर तर जनतेने दिलं ना, काय विकास केलेला आहे तो। हा विकास गेली कमसेकम 30 ते 35 वर्षापासून गटातूनच पाणी भरतात, पाणी पट्टी तेवढीच, पाणी पट्टी काय झिरो काय कमी होत नाही तेवढीच, म्हणजे पाणी 8-8 दिवस येणार नाही। चार चार लाईट, मला वाटतं 24 तासातले 7-8 तास तर लाईट जातो, आणि लाईट बिल दाबून तुम्ही लाईट बिल बघणार ना, मला तर वाटतं काय हे जेवढं लिगल मध्ये जेवढं लाईट बिल आहे त्याच्यापेक्षा डबल लाईट बिल येते। घरामध्ये खाली पंखा आणि एक तुकड्या गेला त्यांचे 1500-1500 रुपये लाईट बिल येत, कुठून भरणार ही माझं। मग आता तुमचा विकास झालाय का? मी पुन्हा एकदा तुम्हाला विचारतो, तुमच्या एरियाचा विकास झालाय का? नाही झालाय। आता हे सगळं जे आहे ते इकडची जनताच सांगते की खरंच यांचा विकास झालेला आहे। असं असताना बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर असा दावा करतात की त्यांनी विकास केलेला आहे। खरं तर आपण जर पाहिलं तर या आधुनिकतेच्या काळामध्ये देखील जर ह्या लोकांची अशी अवस्था असेल तर मग यांनी मतं कशाला द्यायची, कोणासाठी मतदान करायचं असा विषय देखील जनतेच्या मनात येतो। असं असताना कुठे ना कुठेतरी मतदान करताना ज्या कोणी वसई विरारचा विकासाच्या गोष्टी करतोय आणि जो खरंच वसई विरार शहराचा विकास करेल त्यालाच आपला बहुमूल्य मतदान करा। सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच मतदान केलं पाहिजे। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार।